कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून भाजपचा उमेदवार कोण असणार याबाबत अनेकांना उत्सुकता लागलेली आहे. पण जवळपास भाजपकडून माजी आमदार अमल महाडिक यांचे नाव निश्चित समजले जाते. असे असताना भाजपमध्ये अजूनही कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात उमेदवारीबाबत संभ्रमता निर्माण झाले की काय, असा सवाल उपस्थित होत आहे. कारण शनिवारी 21 दिवसभर मतदारसंघातील मतदारांचे फोन उमेदवारीबाबत खणाणले आहेत. अज्ञातांनी त्रयस्थ यंत्रणेमार्फत सर्व्हे सुरू केला असून यात भाजपकडून 3 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली. हे 3ही उमेदवार महाडिक कुटुंबातील आहेत असे या सर्व्हे फोनमधून उघड झाले आहे. दिवसभरात मतदारसंघातील अनेक मतदारांचे फोन खणाणले आहेत. यामध्ये कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून कोणत्या उमेदवाराला तुमची पसंती असेल असा प्रश्न विचारण्यात आला आहे. सुरुवातीलाच विद्यमान आमदार काँग्रेसचे ऋतुराज पाटील यांचे नाव आहे, तर 2 नंबरला भाजपचे नेते माजी आमदार अमल महाडिक, 3 नंबरला राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक आणि 4 नंबरला गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. एकंदरीतच पाहता या कॉल सर्व्हेवरून भाजपच्या उमेदवारीबाबत अद्यापही संभ्रम निर्माण झाला आहे की काय, अशी उलट सुलट चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जगात भारी कोल्हापुरी.